नमस्कार श्रोते हो, निरामय जीवनाचे जाणून घेऊया तंत्र, रोज एक ऐकूयात आरोग्य मंत्र. या दैनंदिन आरोग्य मालिकेच्या 67व्या भागात मी सौतायली सुभाष देशपांडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वागत करूयात डॉक्टर अनिल गुंड सरांचंही. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर, काल आपण आहार कसा असावा, पाणीचा हे सविस्तर रूपात सांगितलं. आज आपण त्याच्या पुढे जाऊन आजचा प्रश्न आहे की जनरली प्रत्येकांना तो माहिती नाहीये किंवा नेमकं काय करावं, करावं की नाही करावं असं वाटत असतं. ते म्हणजे आपलं बाळ आणि बाळासाठी देणारी बाळगुटी जी आहे ती द्यायला हवी का आणि त्याचे काय फायदे जर द्यायचे असेल तर. नक्कीच, पूर्वीच्या काळापासून खरं तर बाळगुटी आपण देत आलेलो आहोत लहानांना. उद्देशच असा आहे की बाळाची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढ व्यवस्थित व्हावी, बाळ आजारी पडू नये, बाळाची प्रतिकार शक्ती व्यवस्थित उत्तम राहावी. आजकाल मात्र खूप गैरसमज आहेत बाळगुटीच्या बाबतीत. बाळगुटी घेतल्यानंतर मुलांना इन्फेक्शन होतं, बाळांना त्रास होतो, पण हे गैरसमज खरं का निर्माण झाले हे लक्षात येत नाही. त्याचं एक कारण आहे, बाळगुटीमुळे खरं तर कुठला त्रास होत नसतो किंवा कुठलं इन्फेक्शन होत नसतं. उलट बाळगुटी ही बाळाचे जे काही लक्षण आहेत, दिसणाऱ्या ज्या तक्रारी आहेत, त्या कमी करण्यासाठी उपयोगी आहे. पण बाळगुटी वापरत असताना आपण जी काही काळजी घेत नाही, म्हणजे बाळगुटी जे काही द्रव्य आहेत ते उगाळल्यानंतर ते व्यवस्थित स्वच्छ पुसून वाळून नंतर डब्यात ठेवायला पाहिजे. बऱ्याच हे द्रव्य घटक द्रव्य जे आहेत ते पुसून वाळून व्यवस्थित डब्यात ठेवले जात नाही, त्यात त्याला ओलसरपणा राहिला की त्याला बुरशी लागते आणि त्याचा परिणाम म्हणून मग त्या बाळगुटीमुळं बाळाला इन्फेक्शन झालं असा गैरसमज होतो. अच्छा, म्हणजे ते देताना व्यवस्थित काळजी घेऊन द्यायचे आणि नंतर ठेवतानाही व्यवस्थित ठेवायचे, त्याचा नंतर मग प्रॉब्लेम होत नाही. जनरली आपल्या चुकांमुळे आपण हे बंद केलं असेल बाळगुटी बहुतेक. आता यामध्ये आपल्याला लक्षात येईल, बाळगुटीमध्ये असणारे जे द्रव्य आहेत, आता हे प्रत्येक परंपरेनुसार वेगवेगळे द्रव्य आहेत. काही ठिकाणी 18, काही ठिकाणी 20, काही ठिकाणी 25 असे घटक द्रव्य बाळगुटी देत असताना वापरले जातात. साधारणपणे जे द्रव्य आहेत आपण जे पाहतो, हिरडा आहे, बेहडा आहे, जायफळ आहे, मायफळ, काकड शिंगी आहे, मुरड शेंग असते, वेखंड असते, ज्येष्ठ मध, अश्वगंधा आहे, सागरगोटा, सुंठ असते, अळिंबाची साल असते, डिकेमाली असते, पिंपळी असते आणि अक्कलकाढा. आता ह्या सगळ्या द्रव्यांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस एक साधारणतः आपल्या लक्षात येतं की बाळाचं पोट साफ होत नसेल तर आपण बाळगुटीमधला हिरडा उगाळून दिला तर बाळाचं पोट साफ व्हायला लागतं. बाळाला जुलाब होत असतील तर जायफळ उगाळून दिलं, जायफळ, त्यानंतर मुस्ता आहे, मुरड शेंगा आहे किंवा सुंठ आहे हे उगाळून दिलं तर बाळाचे जुलाब थांबायला लागतात. बाळाचं पचन व्यवस्थित व्हावं, बाळाची स्मरणशक्ती वाढावी यासाठी वेखंड उगाळून दिलं की आपल्याला नियमितपणे अर्थात ह्या गोष्टी कराव्या लागतात. नियमितपणे वेखंड उगाळलं की बाळाची बुद्धी, स्मृती, एकाग्रता, स्मरणशक्ती ह्या गोष्टी वाढलेल्या आपल्याला दिसतात. अतिविषासारखं द्रव्य आहे ते उगाळून दिलं की बाळाचा ताप कमी होतो किंवा पचनाच्या तक्रारी कमी होतात आणि बाळाचं धरायला लागतं. अश्वगंधाच्या बाबतीत देखील असंच आहे, अश्वगंधा जर आपण नियमितपणे त्या बाळगुटीत उगाळून देत असो तर बाळाच्या मांसधातूचं वाढ जी आहे ती व्यवस्थित होते आणि बाळाचं व्यवस्थित धरतं. अरे वा. बाळाचं पोट दुखत असेल तर सागर गोटा उगाळून दिला की त्या बाळाचं पोट दुखणं कमी व्हायला लागतं. अच्छा. बाळाला जंत झालेले असतील किंवा तसं वाटत असेल आपल्याला तर डाळिंबाची साल उगाळून दिली तर बाळाच्या पोटातले जंत कमी होतात, पचन व्यवस्थित होतं आणि बाळाचं बल वाढायला मदत होते. बाळाचे दात येत असताना डिकेमालीची पावडर आपण जर हिरड्याला लावली तर दात येत असताना होणारे जुलाब आपल्याला कमी करता येतात किंवा पोटाचा जो त्रास होतो तो कमी झालेला दिसतो. आईचं दूध न पचल्यामुळे कधी कधी बाळाचं पोट फुगतं, अशा वेळेस साधी सुंठ उगाळून दिली तरी ते पोट फुगणं कमी होतं, किंवा आईनी काहीतरी चुकीचं खाल्ल्यामुळे बाळाचं पोट फुगत असतं बऱ्याच वेळेस, अशा वेळेस ओवा उगाळून दिला तर त्यामुळे देखील बाळाचं जे पोट दुखणं आहे किंवा पोट फुगणं ते कमी होतं. बाळ जीभ अडखळत असेल, बोलताना त्रास होत असेल तर अक्कल काढा उगाळून दिला तर बाळ लवकर बोलायला लागतं. अच्छा, बरं. म्हणजे थोडक्यात काय की बाळाला सर्दी खोकला झाला, बाळाला ताप आला, बाळाचं पोट साफ होत नसेल, बाळाचं पोट दुखत असेल, बाळाला भूक लागत नसेल, बाळाला दात येताना त्रास होत असेल, बाळ उशिरा बोलत असेल, बाळाच्या पोटात जंत झाले असतील, बाळ बाळाचं धरत नसेल, तर ह्या सगळ्या तक्रारी कमी करणारे घटक द्रव्य ह्या बाळगुटीमध्ये आहेत. क्या बात आहे. म्हणजे काय की थोडक्यात लहान बाळांचं शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास, वाढ प्रॉपर व्हावी याच्यासाठीच हे एकत्र औषध आहे.
आणि हे बरोबर. प्रत्येकाच्या घरी आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या मनातले बाळगुटीच्या बाबतीतले जे गैरसमज आहेत ते काढून टाकावे. आपल्या जवळच्या वैद्यांना भेटावं, त्यांच्या सल्ल्याने ह्या बाळगुटीतले कुठले घटक घ्यायचे कुठले घटक घ्यायचे नाही, किंवा प्रत्येक महिन्याला आपल्याला प्रत्येक घटकाचे किती वेढे वगळायचे हे जर व्यवस्थित समजून घेतलं तर मला असं वाटतं की प्रत्येक बाळ हे घरच्या घरी निरोगी ठेवण्यास आपल्याला खूप मोठी मदत होऊ शकते. अगदी बरोबर. आणि म्हणून म्हणजे अशी तुम्ही पद्धत कधी तरी पण डॉक्टरांकडे जावं लागतं, बाळाला का बरं सर्दी झाली का बघा विचारायला. त्यापेक्षा मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घरातच आहेत तुमच्या, आणि तुम्ही जर ह्या केल्या तर तुम्हाला त्यापासून ती सुटका मिळेल की तुम्हाला डॉक्टरांकडे जायची गरज पडणार नाही, कारण की बाळ आजारीच पडणार नाही, निरोगीच बरोबर राहील. बरोबर. आणि आईने आपण कालच्या भागात सांगितलं की आईने आहार कसा घ्यावा, तर आईच्या आहार म्हणजे आईच्या दुधावरच बाळाची वाढ 6 महिन्यापर्यंत होते. त्यामुळं बरोबर. आईने आहारात काही चुका केल्या की त्याचा परिणाम लगेच बाळाला दिसत असतो. म्हणून एकतर आईने आहार प्रॉपर ठेवावा, आणि जर काही त्रास झाला तर हे बाळगुटीतले जे घटक द्रव्य आहेत हे आपल्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने त्यामधला कुठला घटक कमी जास्त उगाळायचा तो उगाळून जर दिला तर बाळांच्या ज्या किरकोळ तक्रारी आहेत ते खरंच लवकर कमी होत असतात. आपण म्हणतो ना की आईने काळजी घेतली पाहिजे की सगळ्या गोष्टींचं, म्हणजे अगदी ऊन ऊन पाणी सुद्धा पिलं पाहिजे गरम. ते खाणं तर गरमच खाल्लं पाहिजे, पण पाणी पण कोमट पिलं पाहिजे. आणि तिने सगळं स्वतःला बंद ठेवायचं थोडक्यात, की स्वेटर घालायचे, कानाला बांधायचंय, पायात मोजे असायला हवेत, पोट बांधलेलं हवं, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली तिने केल्या तर ती पण व्यवस्थित राहील, तिची तब्येत चांगली राहील, तिचा वास कमी होईल, आणि बाळालाही म्हणजे कुठलाही त्रास होणार नाही. कारण की आई निरोगी असेल तर बाळाला कुठलाच त्रास होणार नाही, कारण बाळ 6 महिने आईच्या दुधावर अवलंबून आहे, त्यामुळे तिने ती काळजी घेतलीच पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही म्हणाला तसं की देताना आपण जे उगाळतो, उगाळल्यानंतर धुवून स्वच्छ कपड्याने पुसून मग पुसलेलं वाळलेलं मग ठेवायचं डब्यात, म्हणजे ही एक प्रोसेस सांगा ना थोडी. हा म्हणजे प्रत्येक आता आपण जे काही द्रव्य सांगितले तर प्रत्येक द्रव्याचा एक वेढा घेतला आपण, तो वेढा उगाळला की त्यानंतर ते द्रव्य आपण पुसून वाळू घालायचं, मग उन्हामध्ये व्यवस्थित वाळू घालायचं. सगळ्या द्रव्यांचे एक एक वेढा उगाळा की ते पुसून वाळू घालायचं, आणि ज्यावेळेस व्यवस्थित वाळेल त्यावेळेस ते डब्यामध्ये ठेवायचं. त्याला ओलावा असला की बुरशी लागते, आणि बुरशी लागली की मग त्याच्यामुळे बाळाला इन्फेक्शन होत असतं. त्यामुळं बाळगुटी देत असताना त्याला ओलावा राहणार नाही त्या द्रव्यांना, ते व्यवस्थित कोरडे झाल्यानंतरच आपण डब्यात ठेवायचे. ही काळजी घेतली की त्या बाळगुटीचा कुठलाही दुष्परिणाम बाळाला दिसत नाही, उलट त्याचे फायदे दिसतात. अगदी अगदी अगदी. सुदृढ बालक कसं असायला हवं हो हे त्याच्यासाठी म्हणून गरजेची कशी आहे बाळगुटी, आणि दवाखान्यापासून दूर ठेवेल बाळाला सुद्धा, म्हणजे सातत्यानं त्याला न्यायची गरज पडणार नाही थोडक्यात. म्हणून बाळगुटी किती महत्वाची आहे हे थोडक्यात कळालं असं. नक्कीच. त्यामध्ये आपण अजून एक असं सांगता येईल, सोन्याची तार जी आहे ना ती देखील उगाळून देता येईल, जेणेकरून त्यामुळे देखील बाळाची जी प्रतिकार शक्ती आहे ती वाढायला मदत होते. म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी ते देखील हरकत नाही. तो एक प्रश्न होताच माझा, कारण की ना कोणी असं मध आणि सोन्याचं हे चाटवतं सुरुवातीला, तर ते शास्त्रीय दृष्ट्या किती बरोबर आहे, किंवा आता तेवढा मध पण शुद्ध आहे की नाही हे पण बघून मग ते करायला पाहिजे. म्हणून अर्थात मिळतो ना मध देखील शुद्ध मिळतो, आणि ते चाटण्याचा उद्देश असा असतो की ते तसं बघून त्यांनी करायला हवं की जिथे शुद्ध मिळतं ते घेऊन मग जायला हवं. म्हणून अर्थात ते करू नका असं सांगत असतील असं मला म्हणायचं. मे बी असं असू शकतं. बरोबर. म्हणून ते किती शुद्ध आहे सगळ्या गोष्टी त्या बघून मग करायला हवं, मग द्यायला हवं ते कर, जे चांगलं आहे त्यात काही वाईट नाहीये, पण या गोष्टी विचार करून द्यायला हव्या तसं थोडक्यात. बरोबर. व्यवस्थित बाळगुटी प्रत्येक जण देईलच होता डॉक्टरांचं मला वाटतं, आणि त्यांची बाळ सुदृढ होतील आणि सशक्त होतील, स्मरणशक्ती त्यांची उत्तम असेल, आणि आदर्श जे हवं आहे आपल्याला की म्हणजे सुसंस्कारित आणि आदर्श बाळ की जे चालून भविष्यात आपली जी भारताची प्रजा आहे किंवा भारताचं जे आहे ना पुढची पिढी ती सक्षम व्हावी हा त्याच्या मागचा हेतू आहे, तो नक्कीच ते नक्कीच होईल. श्रोते आपलं ऐकतायत आणि त्यामुळे त्या गोष्टी नक्कीच त्यांच्या अनुकरणात येतील आणि पुढच्या या गोष्टी घडतील अशी आशा करूयात आणि थांबूयात इथे. प्रेक्षक हो श्रोते हो, तुम्हाला जर नवीन काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. डॉक्टरांचा क्रमांक 98-87-44-94, पुन्हा एकदा सांगते 98-87-44-94, आणि अर्थात मी सायली देशपांडे, माझा क्रमांक आहे 94-95-39-39-24. पुन्हा एकदा सांगते 94-20-95-39-24. भेटूयात पुढील भागामध्ये.